नमस्कार, आज व्याघ्र दिन आहे. वाघ म्हटल्यानंतर तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहेच, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. पण आपली एक प्रथा आहे, एखाद्या विषयाचं एखाद्या दिवशी आपण कौतुक करतो आणि पुन्हा वर्षभर त्याची आठवण सुरू येते. आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये 300 आसपास वाघ आहेत. ही वनसंपत्ती आहे. आपण नेमकी संपत्ती ही काय कशी गृहीत धरतो, समृद्धी कशी गृहीत धरतो, आपल्याकडे असलेली ही वनसंपत्ती आहे, जंगल संपत्ती आहे, तिचा कधी आपण विचारच करत नाही. काही देश तर केवळ आणि केवळ या वनसंपत्तीवरती आपली आर्थिक बाजू अधिक मजबूत करतायत. एकूण काय तर आपण आपल्याबरोबर या सर्वांचं सहजीवन स्वीकारतच नाही आहोत. व्याघ्र दिन म्हटल्यानंतर किंबहुना आपण एखादा दिवस म्हटल्यानंतर हल्लीच्या टेक्नॉलॉजीमध्ये हॅपी अमुक अमुक डे म्हणून तो मेसेज देतो आणि इतर दिवशी त्या मेसेजचं काय होतं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा व्याघ्र दिन आहे तो व्याघ्र दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता व्याघ्र म्हणजे वाघ याचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. जंगल संपत्ती, वनसंपत्ती, जंगल, ज्या जंगलामध्ये वाघ असतो त्या जंगलाचं निसर्गचक्र हे पूर्ण मानलं जातं. आणि ते पूर्ण एवढ्यासाठी मानलं जातं की ज्या जंगलात वाघ आहे याचा अर्थ वाघ राहतो आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे त्याला आवश्यक असणारा ज्याला प्रेबेस म्हणतो, म्हणजे मग ती गवत बिवत झाडपाला खाणारी प्राणी जे आहेत, प्राणी जगत, ते त्या जंगलात आहे. त्यांना लागणारी वनस्पती आहे, त्या वनस्पतीच्या वरती जगणारी कीटकं आहेत, त्यांच्यावरती जगणारे पक्षी आहेत. हे असं संपूर्ण निसर्गाचं चक्र हे ज्या जंगलात वाघ असतो तिकडे ते पूर्ण असतं. आणि मला खरंच अभिमान आहे, आपल्यालाही तो असायला पाहिजे आणि असणारच, की महाराष्ट्रामध्ये अशी ही विपुल नाही म्हटली तरी बरीचशी वनसंपत्ती आणि